जितेंद्रजी भोईर दादांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमित दादा पाटील आपणास या ठिकाणी निमंत्रित करतात. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. एक जबरदस्त सुसज्ज असं मैदान, खूप अपार मेहनत अमित दादा यांच्या वतीनं आपण पाहिली. अगदी मैदानाचं सुशोभीकरण देखील खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना, एका बाजूला पतो पॅकर्स संघाला आपण पाहतोय आणि एका बाजूला गोल्डन स्टार्स या टीमला पाहतोय. पहिल्या इनिंगसाठी या ठिकाणी आम्हाला जॉईंट होतील तुषारजी सोनावणे. तर व्यासपीठाच्या बाजूला ज्या बाईक्स आहेत, व्यासपीठासमोर ज्या बाईक्स आहेत, सायकल आहे, ती बाजूला करायची आहे. मित्रांनो, मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे अशा प्रकारचं बाईक वगैरे तुम्ही जेव्हा वेळेला पार्किंग करणार तेव्हा मात्र व्यवस्थितरित्या पार्किंग करा. अगदी खेळाडूंना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही आहे. अशा प्रकारची कामगिरी, अशा प्रकारचं कार्य तुमच्याकडून झालं पाहिजे, कारण अमितदादा पाटील यांची एक सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. अगदी दरवर्षी या स्पर्धेचं अशा प्रकारचं आयोजन सातत्यानं या क्रीडानगरीवर केलं जातं. तर नक्कीच तुषारजी सोनावणे आम्हाला जॉईंट होतील पहिल्या इनिंगसाठी. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील पहिला बॉल स्ट्राईक एंडला प्रवीण इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडविक एकंदरीत जर पाहिलं तर कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील चिन्मय. या ठिकाणी जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली प्रवीण आणि निशांत म्हात्रेच्या माध्यमातून. मिळतील दोन धावा, दोन धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे दोनच्या घरामध्ये. चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. अमितदादा पाटील त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झाली ही टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अशी स्पर्धा, अग्रगण्य स्पर्धेमधून एक अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेची ओळख सातत्यानं आपण पाहू शकाल. बॉल तयार, पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. ऑन साइडला चांगला फटका, वन बाउन्स, बॉल चेस होणार नाही. या बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिडविकेटच्या डोक्यावरून बॉल निघून गेला आहे. चार धावींकरिता एक आमदार चषकातील दमदार चौकार. वेलकम दादा अनिल दादा राऊत यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मालजी पाड्यावरून बिलॉंग करत असतात. आज मात्र अमित दादांच्या स्पर्धेसाठी खास या ठिकाणी जॉईन झाले. लाऊड अपील केली जाते आणि यस डेफिनेटली यस त्यांचा वेद फलंदाज बाद धक्का क्रमांक एक टीम गोल्डन स्टार जूचंद्र या संघाला प्रवीण बॅक टू द डगआउट. विरार मध्ये आहे होणार, अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गा. धन्यवाद डीजे अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून एचएम साऊंड सिस्टीम अप्रतिम रित्या डीजे वादनाचं काम आजच्या दिवसात आणि तीन दिवस सलग एचएम साऊंड सिस्टीम मुंगळा मात्र असेल. त्याचबरोबर जर पाहिलं तर नयनजी म्हात्रे आपण पाहू शकाल. जेटीस लाईव्ह तेवढंच अब्बल दर्जाचं एक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चॅनल आपण सातत्याने या नायगाव परिसरामध्ये पाहतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण जेटीस लाईव्हला देखील पाहायला मिळते आहेत. अप्रतिम चॅनल पाहायला मिळते ते देखील तीन दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जेटीस लाईव्ह तेवढ्याच अब्बल दर्जाच्या आपण ट्रॉफीज पाहायला मिळतो. ज्यावेळेला एकंदरीत प्रवीणच्या बॅटमधून चौकार येतो परंतु त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे असं डीप बाकोस कर लेगला परंतु चांगला बॉल या ठिकाणी विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तीन बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाले. संघाची धावसंख्या सहा धावा. बॉल तयार, पुन्हा एकदा इनसाइड आउट चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी थोडस आउटफील्ड फास्ट पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातो, सीमारेषे पार येतोय. या स्पर्धेतील अजून एक दर्जेदार इनसाइड आउट कव्हरच्या दिशेला चौकार. कार्य सम्राट विकास पुरुष नायगा हुशाराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगा हुशाराचा आहे बर का. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. धन्यवाद डीजे अप्रतिम संगीत बेटा दादा भुईर. एक असं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाने अशक्य गोष्टीही शक्य केल्या आहेत. भरपूर जर पाहिलं तर कामे करून दिली लोकांची, सर्व काही
पाहायला मिळते आणि आज भेटत आता भोईर यांचं एक एवढं मोठं नाव पाहायला मिळते या पालघर जिल्ह्यामध्ये. खरोखरच एक अग्रगण्य नाव म्हणून भेटत आता भोईर त्यांची स्पर्धा पतू पॅकर्स जूचंद्र आयोजित कार्यसम्राट चषक 2023 आपण पाहिलं. त्यांचं देखील आगमन या थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर तयार विनीत षटकातील पाचवा बॉल यावेळेला जरपाने तर पुणे एकदा स्टायलिक फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर पाहिजे क्षेत्ररक्षक त्या बॉलला चेस करणार नाही आहे का तर यस डेफिनेटली शेवटच्या बॉलला अडवून फेकू होईल. तोपर्यंत मिळतील तीन धावा. तीन धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 13 चक्रामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना आपण गोल्डन स्टार जूचंद्र या संघाला आपण पाहू शकाल. इथून देखील शेवटचा बॉल बाकी असेल या पहिल्या षटकातील. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या बाहेर तुम्हाला जवळपास दोन क्षेत्ररक्षक ठेवावं लागतील. दुसऱ्या षटकामध्ये तीन आणि त्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपून जाईल. त्यानंतर पॉवर प्लेच्या बाहेर तुम्हाला सहा क्षेत्ररक्षक कंपल्सरी ठेवावं लागतील याची देखील दखलता घ्या. बॉलर तयार. स्ट्राईक हेडला निशाल मात्रे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. विशाल पाटीलला पाहिलं तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एक धाव एके धावेने. संघाची धावसंख्या 14 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गोल्डन स्टार जूचंद्र एक गडी बाद 14 घरामध्ये जाऊन पोहोचले. आम्ही घेतो एक डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. कुठेही जाऊ नका एकत्र राहा पाहत राहा आमदार चषक 2023 चा हा शानदार सोहळा. विनंती असेल समितदा पाटील या मुख्य व्यासपीठावर स्थानपण व्हा. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. ऑर्गनाईजची भूमिका सातत्याने हाताळतात या समितदा पाटील. या स्पर्धेचे शिल्पकार अमितदा पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर एक षटकांचा खेळ झाला. प्रथम फलंदाजी करत असताना गोल्डन स्टार हा संघ जर पाहिला तर आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना की ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकात धावा येणं महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे जरी एक विकेट गेला प्रवीणचा परंतु कमबॅक केले ते म्हणजे दोन फलंदाजाने. निशान मात्रे असेल त्याचबरोबर हर्षदच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आजपण निशान आणि हर्षद करत असताना संघाची धावसंख्या 14 धावा या धावफटक्यावर लगावल्या गेल्या. दोन्ही एंडने खेळण्याची मुभा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाच षटकांचा हा प्रत्येक सामने आजच्या दिवसात पाहायला मिळतील. परंतु टाईमपास करू नका मित्रांनो. वेळेची दिरंगाई तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करू नका. एक चांगली क्रीडा स्पर्धा आहे जूचंद्र नगरीमध्ये रंगले. नागेश काका मैदान साफसुथर नेत नीटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पुढे आणलं जात आहे ते म्हणजे आर्यन भोईरला. एक चांगला बॉलर आहे. यावेळेला पहिलाच बॉल जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. इनसाइड आउट चांगला फटका पाहायला मिळतो. डीपमध्ये बॉल निघून जातो. तत्पूर्वी जर पाहिलं तर ऋतिक भोईर याला आपण पाहिलं मिळतील. या ठिकाणी दोन धावा निषाद मात्रेच्या बॅटमधून दोन धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 घरामध्ये 16 रन्स ऑन दी बोर्ड. खरोखर सर ट्रॉफीचा उल्लेख करायचा गेला तर अद्वितीय ट्रॉफीज पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज त्याचबरोबर मालिकावीर अशा ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहू शकाल. बोलत यार पुणे एकदा जर पाहिलं तर चांगला फटका म्हणावा लागणार नाही. आता पुढे जर पाहिलं तर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. बॉलला टॅप केलं बॉलला पाठवले ते म्हणजे बॉलरच्या डोक्यावरून. तत्पूर्वी जर पाहिलं तर गणेशचं बॅकअप तेवढंच महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये बॅकअप ही गोष्ट भरपूर महत्त्वाची आतापर्यंत जाणले. मिळेल एक धाव एके धावडे संघाची धावसंख्या 17. बॉल डिलिव्हर झाले षटक क्रमांक दुसऱ्यातील दोन. एवढा पुणे एकदा जर पाहिलं तर चांगला शॉट पाहिला म्हणजे शॉट सिलेक्शन तेवढंच प्रॉपर होत नाही आपण. परंतु प्रत्येक बॉलवर धावा येणं हे महत्त्वाचं ठरले आतापर्यंत गोल्डन स्टार जूचंद्र या संघाच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर उद्घाटन सोहळ्यासाठी आदरणीय सन्माननीय दत्ताराम बाळकृष्ण भुईर त्याचबरोबर जर पाहिलं तर मान्यश्री निखिलदादा पाटील असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर महेंद्रदादा पाटील असतील. हे सर्व मान्यवर या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी पाहायला मिळते. या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो. थोडंसं आउटफील्ड त्या ठिकाणी खराब असल्या कारणाने बॉल जर पाहिलं तर लॉंग ऑनवरून निघून जातोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर मिळेल फक्त आणि फक्त या बॉलवर दोन धावा. दोन धावाने संघाची धावसंख्या अजून जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 घरामध्ये 20 धावा. सिंगल डबल हे क्रिकेटचं या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं बेसिक क्रिकेट जाणलं जाते. आणि त्याचाच फोकस करत असताना मैदानाच्या आतमध्ये निशांत आणि हर्षद हे दोन फलंदाज आपण पाहू शकाल. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. संघाची धावसंख्या 20. बॉलर तयार आर्यन भोईरला आपण पाहू शकाल. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज तयार. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो इन टू द गॅप म्हणून खेळण्याचा प्रयत्न. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर विशाल भोईरला पाहू शकाल वन हँडेड. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉलला कॅरी करत असताना विशाल पाटीलला आपण पाहिलं. तत्पूर्वी मिळतील
या ठिकाणी निशांतला दोन धावा, दोन धावणे संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजे 22 घरामध्ये 22 धावा धावफटका लगावल्या गेलेत. ऑल इज वेल स्पर्धा, चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगले बॅनर्स आणि तुम्हाला सर्वांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम आम्ही दादा भुईर यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपण पाहिले. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसऱ्यातील स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. ज्या ज्या वेळेला तुम्ही स्विच इट खेळताय त्या त्यावेळेला तुमचं क्रिकेटमध्ये बॉडी बॅलन्स तितकंच महत्वाचं असते आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉडी बॅलन्सचा अभाव दिसला त्याच कारणाचा हा जाईल डॉट बॉल. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना गोल्डन स्टार जुचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 22 घरामध्ये दोन षटकांच्या करीस 22 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. एक विकेट इथून देखील गमावलाय. त्याची साऱ्यांना लागले गोडी, त्याची साऱ्यांना लागले गोडी, त्याची साऱ्यांना लागले गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर, बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. ठाकूर आप्पा पाटी दादा झालाय सभापती, दादा झालाय सभापती, दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती, त्याची महती सांगू मी किती, त्याची महती सांगू मी किती. त्याच्या सारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का, त्याच्या सारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाज सेवक शोधून भेटणार. डीजे वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण जर पाहिलं तर आमदार चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व मान्यवर सर्व क्रीडारसिक सर्व मायबाप प्रेक्षकांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक तिसऱ्या मध्ये भावेश मात्रेला पुढे आणले जाते. पहिला बॉल चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय, सॉफ्ट हँड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर फलंदाज हर्षदच्या बॅटमधून मिळेल फक्त आणि फक्त एक डाव, एके धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 घरामध्ये 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना गोल्डन स्टार जुचंद्र हा संघ आपण पाहू शकाल. बोलत यार षटकातील पुढचा बॉल भावेश मात्रेला पाहिलं, अगदी जर पाहिलं तर चांगला बॉल आणि तिथून जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतो. एक कौकोन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फेकी वाईडीश. तत्पूर्वी जर पाहिलं तर बॅकअप चांगलं पाहायला मिळते मिडतील या ठिकाणी. जर पाहिलं तर निशांतला दोन धावा आणि दोन धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 घरामध्ये. षटक क्रमांक आपण तिसरं पाहू शकाल, भावेश मात्रेला पुढे आणले जाते. आतापर्यंत दोन चेंडू फेकून झालेत, खर्च केल्यात 3 धावा त्या म्हणजेच भावेशनं, परंतु तेवढीच कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना निशांत मात्रेला पाहू शकाल. सिंगल डबलवर भर देणारा हा खेळाडू. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी पुढचा बॉल थोडासा ऑफसिकच्या बाहेर निघून जाणारा बॉल, वाईड बॉल चिखून पंचामच्या पर्यंत दर्शवत आहेत ललितजी भोईर असतील, त्याचबरोबर जर पाहिले तर सचिनजी सांगेकर असतील. हे दोन पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. नक्कीच शपल वाईट नसेल याची देखील दखल त्या घ्या. जो आपला ॲक्युरेट वाईट दिसतोय तोच वाईट असेल, किती शपलून खेळला तरी तोच वाईट असेल याची देखील दखल त्या घ्या. बॉल होते यार एवढा चांगला बॉल ऑन साईडला फटका फसलाय, आर्यन भोईर कॅच खाली आणि कुठलीच चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक 2 टीम गोल्डन स्टार जुचंद्र संघाला. निशांत मात्रे बॅक टू द डगआउट. गरीब वर्षाची वर्षाला
नक्कीच व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सर्व पाहुण्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। नक्कीच बहुजन विकास आघाडी वाकीपाडा चंद्रपाडाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आविष्कारजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। सोबतीने आपण प्रमुख अतिथी पाहतोय, महिला भगिनींना देखील पाहतोय आणि त्यांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे। सर्व अतिथींचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। हरपून या पुष्पगुच्छ भाऊ सुमणांचे प्रेमभरे स्वागत करूया। मान्यवरांचे प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले, मने प्रसन्न झाली, पाहुणे आले मने प्रसन्न झाली। आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। चांगली बॉलिंग या ठिकाणी जर पाहिलं तर भावेश मात्रेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 3 ज्याने 3 धावा खर्च करत 1 विकेट ज्याने प्राप्त केली, 1 डॉट बॉल, चांगली गोलंदाजी या ठिकाणी भावेशच्या माध्यमातून होत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश भुरकुंडला आपण पाहू शकाल। बॉल तयार, यावेळेला फटका फसला, बॅटची थोडीशी टॉप एज, त्या ठिकाणी भावेश मात्र चुकी करतोय। परंतु या मॅच मध्ये एक एक चुकी ही भरपूर डोकेदुखी ठरू शकते। बॅट जर पाहिलं तर झेल झाली ड्रॉप, तिथून मिळेल ती म्हणजे जयेशच्या बॅट मधून एक धाव। ही जीवनदान किती महत्वाचं ठरेल शेवटच्या 2 षटकामध्ये आपलं पायाचं गेले। शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3 1 सहाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 घरामध्ये। आतापर्यंत 2 विकेट्स गेलेत गोल्डन स्टार जुचंद्र संघाच्या माध्यमातून। जवळपास जर पाहिलं तर निशांत म्हात्रेच्या बॅटमधून 8 चेंडू 10 आल्या, तिथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिल्यामध्ये आउट झाला तो बॅट्समॅन म्हणजे प्रवीण, त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 6 धावा इथं दिसल्यात। पुढचा बॉल ऑनसाईडला फटका चांगला पाहायला मिळतोय, एलिव्हेशन तेवढंस प्रॉपर पाहायला मिळत नाही आहे। आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर नशिबाची साथ या ठिकाणी पतू पॅकर जुचंद्र संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्या ठिकाणी थोडंसं जर पाहिलं तर आउटफील्ड खराब पाहायला मिळत आहेत। सर्व धडाडीचे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी जर पाहिलं तर मोठं नाव पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आविष्कार दादा पाटील असतील अँड ऑल ओव्हर टीम, त्यांचं देखील पुन्हा एकदा करूया या आमदार चषकामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। 3 षटकांचा खेळ संपन्न झाला, प्रथम फलंदाजी करत असताना गोल्डन स्टार जुचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 2 गडी बाद 29 घरामध्ये। आम्ही घेतो एक डीजे ब्रेक, ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत। समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही चाहने वाला आहे सबका। अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपला बेटा दादा सारखा, समाज सेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा। वेलकम बॅक, चला फिल्डिंग सेटअप करून घ्या। पतू पॅकर जुचंद्र या संघाला विनंती असेल, संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना गोल्डन स्टार जुचंद्र हा संघ पाहू शकाल चांगल्या लयमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय। जरी पहिल्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रवीण आणि निशांतने जी धावसंख्या केली सिंगल डबल आणि प्रवीणच्या बॅटमधून चौका, जवळपास 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या। षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये स्पेल हाताळलं ते म्हणजे आर्यन भोईरनं, त्या षटकामध्ये देखील अप्रतिम षटक राहिलं। त्या षटकामध्ये 6 चेंडू फेकत ज्याने 8 धावा खर्च केला ते देखील षटक बॉलिंग एंडच्या टीमच्या माध्यमातून चांगलं राहिलं। त्यानंतर षटक क्रमांक 3 भावेश म्हात्रेने जी कमालीची गोलंदाजी केली त्यामध्ये जर पाहिलं तर 1 विकेट ज्याने प्राप्त केली तोच भावेश, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली। आता मात्र षटक क्रमांक 4 बॉल तयार हितेश भोईरला आपण पाहू शकाल। पतू पॅकर जुचंद्र संघ यंदाच्या हंगामाला थोडासा बाकफुटला जाणवलं जातो, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार हा सातत्याने आपण पाहू शकाल। फटका चांगला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, आर्यन भोईर थोडीशी मिसफिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनिंग बिटवीन जे विकेटच्या थोडासा बाकफुटला दिसला आणि परतावं लागेल हर्षदला, हर्षद बॅक टू द डगआउट। We'll be right back.
बाबाच्या पाठीशी सारा आतापर्यंत 3 विकेट्स गेलेत. एकंदरीत जर पाहिलं तर हर्षदच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 13 धावा करून तो नाबाद. एकंदरीत जर पाहिलं तर बाद होताना दिसतोय डगआउटच्या दिशेने. थोडासा हताश निराश हतबळ मनाने मैदान सोडावं लागेल त्याला, कारण की त्याच्या बॅटमधून सिंगल डबल एक चौकार चांगल्या धावा सातत्याने येत असताना दिसत होत्या. परंतु थोडासा बकफुटला जाणवला. तिथून जर पाहिलं तर डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. नवीन आलेला बॅट्समन आपण दीपेशला पाहू शकाल. नॉ स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला जयेश भुरकण गोलंदाजी पॉईंटवर गोलंदाज तयार. तो म्हणजे हितेशला पाहू शकाल. चांगली बॉलिंग, पहिल्या बॉलवर विकेट ज्यानं प्राप्त केली. पुढचा बॉल या ठिकाणी सबमरीन पडल्यानंतर सरळ निघून जातो इष्टरक्षक भावेश मात्रेच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण हितेशला पाहू शकाल. अप्रतिम गुड लाईन अँड लेंथ, अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असते हे षटक क्रमांक 4th आपण हितेशने दर्शवून दिले. बॉल तयार, एवढा स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेस होणार नाहीये, परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॉल चेस झालाय. तो म्हणजे आर्यन भोईरच्या माध्यमातून मिळतील. जयेशला 2 धावा 2 धावडे, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 गरामध्ये. 32 धावा धावफडकावर लगावल्या गेल्यात. 32 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. मुख्य व्यासपीठावर सर्व बहुजन विकास आघाडी चे धडईचे कार्यकर्ते पाहू शकाल. आविष्कार दादा पाटील एक मोठं नाव, त्यांची देखील स्पर्धा पुढे येत असताना काही दिवसात एवढा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. परंतु जर पाहिलं तर स्विंग अँड मिस, तिथून जर पाहिलं तर इष्टरक्षक भावेचं काम त्याने चोखपणे बजावलं. अजून एक धक्का, टीम गोल्डन स्टार जूतेंद्रिया संघाला परतावं लागेल. जयेश भुरकुंडला डगआउट चेसने विकेट गॉन. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 गरामध्ये. आतापर्यंत चांगल्या एकंदरीत फ्रंटफुटला आलाय. तो म्हणजे पत्तू पेकर जूचंद्र गोलंद प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला. परंतु आतापर्यंत चांगल्या फ्रंटफुटला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत भुरकून. 2 चेंडूमध्ये 8 धावींची आवश्यकता असताना पर्ल नगरचं मैदान ज्याने गाजवलं तोच विनीत भुरकून आपण पाहू शकाल. सेमीफायनलच्या मॅचमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूत 8 धावींची आवश्यकता असताना पहिला बॉल वाईट, त्यानंतर जो षटकार मारला आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल आली, तिथून जर पाहिलं तर गोल्डन स्टार विजय झाला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घडत असतात. परंतु यावेळेला जर पाहिलं तर स्विचिट पहिला बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येत आहात तर सन्मान देणं तितकंच महत्त्वाचं असते. ज्याच्या वेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपर पाहायला मिळेल नाही. लेगबाईच्या माध्यमातून मिळेल एक धाव एके धावीने. संघाची धावसंख्या 33 धावा. बॉल डिलिव्हर झालेत षटक क्रमांक 4th. हितेशनं आतापर्यंत बॉल फेकलेत ते म्हणजेच 5. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर 3 आजच्या दिवसात पाहायला मिळतील ते म्हणजेच अप्रतिम दर्जाचे. अशोक राऊत असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिनजी सांगेकर असतील आणि ललितजी भोईर याच गावातून बिलॉंग करत असताना ललित भोईर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने चांगले डिसिजन ॲज्युअली पाहायला मिळालं तेच ललितजी भोईर, त्याचबरोबर सचिनजी सांगेकर. आणि त्यानंतर जर पाहिलं तर नवगड टीमचे ओपनर बॉलर म्हणून ज्यांची सातत्याने निवड केली जाते ते म्हणजेच अशोक राऊत. आजच्या दिवसात ते देखील पंच म्हणून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 पुढे 4th शेवटचा बॉल इथून देखील बाकी असेल. बॉल तयार, स्ट्राईक एंडला. आता मात्र जर पाहिलं तर दीपेशला पाहू शकेल. अजूनही एकही बॉल बॅटच्या सहाय्याने फेस केला नाही आहे. पहिला बॉल ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. एरिया लूट करून बॉलला पाठवले ते म्हणजेच लॉंग ऑफला चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी करत असताना आर्यनच्या माध्यमातून. परंतु भावेशच्या माध्यमातून एकंदरीत बॉल कॅरी व्यवस्थित झालाय. परंतु जर पाहिलं तर एक शॉट पंचांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आमच्यापर्यंत माहिती येत असताना फक्त आणि फक्त एकच धाव असेल. एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 34 गरामध्ये. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना गोल्डन स्टार जूचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 गडीबाद 34 गरामध्ये. जाऊया आपण निशांत यांच्याकडे. चला विनंती असेल नारा 11 टिवरी विरुद्ध जर पाहिलं तर ससून अवघर दोन्ही कॅप्टन्स प्लीज विनंती असेल की या 5 षटकानंतर तुम्हाला नाणेफेकी करण्यासाठी अॅक्युरेट या ठिकाणी आमच्यापर्यंत जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद.
नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण प्रमुख अतिथी पाहतोय. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष वाकीपाडा येथील आपण आदरणीय सन्माननीय आविष्कारजी पाटील साहेबांना मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. त्यानंतर पंचायत समिती विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय अगदी पाहिलं तर शुभंगीताई बेंद्रे मॅडमना देखील आपण पाहतोय. तसेच सरपंच चंद्रपाडा वाकीपाडा आपण पाहतोय. विद्यमान सरपंच प्रथम नागरिक दिनेशजी काटेला साहेबांना देखील पाहतोय. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्थातच हेमराजजी भोईर साहेबांना देखील पाहतोय. त्यानंतर दीपकजी गायकवाड विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा. त्यानंतर ललित जाधव साहेबांना देखील पाहतोय. ते देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय चंद्रपाडा या ग्रामपंचायतीमध्ये. त्यानंतर सचिनजी गणेशकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर संकेतजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर अनिकेतजी गोवारी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर आदरणीय सन्माननीय आपण कुंदाताई बेंद्रे यांना देखील पाहतोय. ते देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर दर्शना गावडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर वर्षा दळवी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आणि त्यानंतर ज्योती पवार ताई यांना देखील पाहतोय. त्या देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. ही संपूर्ण बहुजन विकास आघाडीची आपण टीम पाहतोय अगदी व्यासपीठावरती. तसेच आपण स्नेहल म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा ह्या देखील उपस्थित आहेत. तसेच ममता खोते ताई देखील उपस्थित आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्या देखील आहेत. त्यानंतर कविताताई म्हात्रे ह्या देखील उपस्थित आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा या ग्रामपंचायतीच्या. आणि या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून या क्रीडा स्पर्धेमध्ये अमितदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओर तू तुषार धन्यवाद. 39 जर पाहिले तर षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. त्यामध्ये 38 घरामध्ये 2 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 1 एकंदरीत विनीत जाधवनं खर्च केला 14 धावा. परंतु या षटकामध्ये कमबॅक केला आतापर्यंत बॉलर तयार. एवढा फटका चांगला आहे. बॅट सेल्युशन तितकंसं प्रॉपर नाही आहे. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे विशाल. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमात पाहायला मिळते. तर पुढे जर पाहिलं तर विनीतच्या बॅटमधून 2 धावा. तिसऱ्या धावेचा कौल केला जातोय आणि काय घडलं जाईल. फेकी खराब. 3 धावा कम्प्लीट. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 4 धावा देखील कम्प्लीट केल्या जातात. धावून चौकार येतोय. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज दीपेशला परतावं लागेल डगआउट शेषेने. अजून एक धक्का टीम गोल्डन स्टार जुचंद्र या संघाला. बॅक टू डगआउट. या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू फिकून झाले आतापर्यंत. ते म्हणजे 3 षटक क्रमांक 5 आपण पाहू शकाल. नक्कीच आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी आमच्यापासून रजा घेतात. आपला महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केला त्यासाठी हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आणि आपलं आभार देखील. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी सर्व सन्माननीय सदस्य तसेच उपसरपंच तसेच आमचे बहुजन विकास आघाडीचे चंद्रपाड्याचे अध्यक्ष आविष्कारदादा पाटील यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतोय आणि आपलं आभार देखील. जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी तुषार उपस्थित असतील. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पुढे एकदा डीप मिडविकेटला आतामध्ये पाहिजे तर ऋतिक भुईर पुढे सरसावत असताना मिळतील. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा कम्प्लीट. या ठिकाणी काय होते मैदानाच्या आतमध्ये. फेकी चुकीच्या कराल तर अशा धावा व्यस्त होतील. यावेळेला जर पाहिले तर 3 धाव घेण्याचा प्रयत्न विनीतला. परतावं लागेल डगआउट शेषेने. अजून एक धक्का टीम गोल्डन स्टार जुचंद्र या संघाला. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. एकंदरीत विचार जर करायचा गेला तर एकंदरीत जर पाहिलं तर हर्षद असेल जयेश दीपेश आणि विनीत हे चारही फलंदाज जे पाहिले ना ते रनआउटच्या माध्यमातून आउट झालेत. परंतु थोडीशी या ठिकाणी जर पाहिली तर फिल्डिंगचा अभाव दिसला. तो म्हणजे पतू बॅकर जीवचंद्र संघाच्या माध्यमातून त्याला फिल्डिंग सुधारावी लागेल. कारण की क्रिकेट
एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय तर तुमची ऑल इज वेल ही प्रॅक्टिस तितकीच महत्त्वाची असणं गरजेचं असते, कारण की एवढ्या मोठ्या स्पर्धेला आपण खेळतो एकंदरीत जर पाहिलं तर तेवढीच प्रॅक्टिस महत्त्वाची असेल. नवीन आलेला बॅट्समन सत्यवान वन भुरकून स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला योगेशला आपण पाहू शकाल. बॉल तयार, षटकातील पाचवा बॉल, फुलटस बॉल आहे ऑन साइडला, चांगला फटका लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक आर्यन भोईरने चांगला बॉल चेस केला, बॉल फेकी झाले, दुसरे दवाईचा प्रयत्न. सत्यवान भुरकून देखील आतापर्यंत जर पाहिलं तर पाच विकेट्स रनआउटच्या माध्यमातून झालेत. अजून एक धक्का टीम गोल्डन स्टार जूचंद्र या संघाला, धावसंख्या 45 असताना लगावलेला जवळपास सातवा धक्का टीम गोल्डन स्टार जूचंद्र या संघाला. समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी, अर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर, बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर, अर समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा गोरगरिबांचे कविवारी बेटादादा भोईर यांचं आपण संगीत ऐकलं. एक हात मदतीचा सातत्यानं बेटादादा भोईर आपण जर पाहिलं तर गोरगरिबांचे कविवारी त्यांचं संगीत आपण ऐकलं. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजे 45च्या घरामध्ये. शेवटचा बॉल असेल पहिल्या डावातील स्ट्राईक एंडला नवीन आलेला बॅट्समन विजयला आपण पाहू शकाल. बॉल तयार, षटकातील पुढचा बॉल, एवढला फुललेनचा बॉल होता, दिशा देण्याचं काम फक्त आणि फक्त केलंय. बॉल जातोय तो म्हणजे डीप कव्हरला पुढे सरसावत असताना चिन्मय, दुसऱ्या दवाईचा प्रयत्न, फेकी थोडीशी वाईडिश, मिळतील दोन धावा. तिसऱ्या दवाईचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, या ठिकाणी दोनच धावा असतील. आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना गोल्डन स्टार जूचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 गडी बाद 47च्या घरामध्ये आणि 48 धावा या कराव्या लागतील. 30 चेंडू मध्ये टीम पतुपॅकर जूचंद्र संघाला. घेतोय आम्ही एक डीजे ब्रेक, अगेत राहा पाहत राहा आमदार चषक 2023 चा हा नैदित्यबान सोहळा. संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला, साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यान घरे, गेलंय मनात त्यान घरे. आर यू आमदार दमदार. चला विनंती असेल नायरा स्पोर्ट नायरा 11 टिवरी विरुद्ध विपक्ष ससुनगर, दोन्ही टीम्स कॅप्टन्स पुणेचे एकदा रिक्वेस्ट असेल. नायरा 11 टिवरी विरुद्ध ससुनगर आमच्यापर्यंत कॅप्टन लगेच आहे, कारण की वेळेची दिरंगाई करू नका. घेतो आम्ही एक डीजे ब्रेक, ऐकू डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम भेटे दादा भोईर त्यांचं एक संगीत. बोला डीजे आपण नाणेफेक करणार आहोत. विनंती असेल महेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत. या पुढचा सामना असेल तो म्हणजे ससुनगर विपक्ष जर पाहिले तर नायरा 11 टिवरी या दोन संघाच्या माध्यमातून नाणेफेक करणार आहोत. महेंद्र दादा पाटील यांना विनंती असेल की तुमचं शुभ असते या ठिकाणी या आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेक करून घेणार आहोत. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आमदार चषक 2023 चा शानदार सोहळा या स्पर्धेचे शिल्पकार पाहायला मिळत आहेत ते म्हणजे अमित दादा पाटील एका बाजूला जर पाहिलं तर अभिमन्यू स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आमदार चषक 2023 आपण पाहू शकाल. ससुनगर विपक्ष नायरा 11 टिवरी टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ असते. या ठिकाणी अभिमन्यू कॉल आलाय तो म्हणजे ससुनगर संघाच्या माध्यमातून मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न नाणेफेक जिंकली काय दिसून असेल सत्रक्षण
पाच षटकांचा सामना असेल, ऑल इज वेल स्पर्धा पाहू शकाल, तेवढ्याच चांगल्या ट्रॉफीज आणि सर्व काही व्यवस्थित पाहायला मिळते. पाच षटकामध्ये एकंदरीत प्रतिस्पर्धी संघ देखील नायरा इलेव्हन टिवरी सध्याच्या घडीला फॉर्मला पाहायला मिळतो. एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 रोखण्याचा प्रयत्न करू. पाच षटकांचा सामना असेल, एकंदरीत जर पाहिलं तर दोन षटकं पॉवर प्लेचे असतील, तुम्हाला चार गोलंदाजांचा वापर करावा लागले असेल. एकंदरीत तुमचे टॉप फोर बॉलर कोण असतील की त्यांच्यावर तुमचा भरपूर विश्वास आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? करण आहे, जितू आहे, हर्षद आहे, यश आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आणि या स्पर्धेबद्दल एक दोन शब्द आणि अमितदादा पाटील एक अप्रतिम व्यक्तिमत्व, या स्पर्धेबद्दल दोन शब्द काय म्हणाल आणि अमितदादा पाटील बद्दल? त्यांचं खूप चांगलं आयोजन असतं त्याचं. धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी असतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नायरा इलेव्हन टिवरी नाणेफेक हरला, जिंकला असता तर काय डिसिजन असतं? आता मात्र मनाविरुद्ध खेळावं लागेल, बॅटिंग करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ देखील जर पाहिलं तर ससून अवघर हा संघ बलाढ्य पाहायला मिळतोय. पाच षटकामध्ये दोन षटकं पॉवर प्लेचे असतील, म्हणजे एकंदरीत मेंडेटरी पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला बहुमूल्य धावा करावं लागतील. पाच षटकामध्ये एकंदरीत किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 45. या मैदानाचा तुम्हाला देखील भरपूर आढावा आहे. याच मैदानावर आपल्या NCAA माध्यमातून भरपूर टुर्नामेंट आपण सातत्याने पाहतोय. असे एकंदरीत कुठले पाच प्रमुख तुमचे बॅट्समन पाहायला मिळतील किंवा ओपनिंग जोडी त्यांच्यावर तुमचा संपूर्ण मॅचचा भरोसा असेल? यंदाच्या वर्षी सर्वच फॉर्मला आहे. नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये खरोखरच नायरा इलेव्हन टिवरी हा संघ भरपूर फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी असतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक जिंकली ती म्हणजे टीम ससून अवघर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंग करावं लागेल ती म्हणजेच नायरा इलेव्हन टिवरी या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी निशांत असेल एक भिवंडी परिसरातील एक अप्रतिम आवाज. धन्यवाद तुषार. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माईबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय अभिमन्यू स्पोर्ट्स जूचंद्र अर्थातच अमितदादा पाटील आयोजित आमदार चषक 2023 आपण पाहतोय. या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला पदू पॅकर्स जूचंद्र या संघाला आपण पाहतोय आणि एका बाजूला गोल्डन स्टार्स या टीमला पाहतोय. टॉस जिंकला होता पदू पॅकर्स या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. अगदी प्रथम फलंदाजी करत असताना गोल्डन स्टार्स या टीमनं फलकावर धावा उभारल्या, त्या तब्बल 47 धावा आणि 48 धावांचा वान या मॅचमध्ये ठेवलाय. अर्थातच पदू पॅकर्स या संघासमोर सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, बॉल चॉईस केला जाणार नाही आहे. तुमच्या माध्यमातून अगदी आयोजक जो चेंडू तुमच्यापर्यंत पुरवतील पोचवतील तो चेंडू तुम्हाला मात्र घ्यावा लागेल आणि त्या चेंडूनच खेळावा लागेल. ही नम्रतेची विनंती आहे सर्व खेळाडूंना संघाच्या कर्णधारांना. जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 48 धावांचं आव्हान या मॅचमध्ये पाहते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला, बॉलिंग ट्रॅकवर जयेश आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हितेश भुईर या खेळाडूला. आमचे पंच आम्हाला इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार, राईट आर्म ओवर द विकेटनं जयेश. हेच पाहिला तर पहिला चेंडू अगदी चेंडू स्क्वेअरकडचा फटका आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचतील आणि तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केल्या जातील. खूप चांगल्या वेगानं या दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. अगदी चेंडूला ढकललं होतं, लेट कटचा फटका हितेश खेळले होते आणि दोन धावा मिळाल्या. सेन्सिबल क्रिकेट. अगदी 48 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय आणि सुरुवातीपासून सेन्सिबल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय हितेश भोईरला. पतू पॅकर्स एक चांगला संघ आहे, परंतु यंदाच्या हंगामामध्ये अगदी ज्या पद्धतीनं खेळ खेळायला हवा होता तसा खेळ या संघाचा होत नाही आहे. परंतु या स्पर्धेमध्ये अगदी जिद्दीनं हा संघ उतरलाय. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा. बस पाहिला तर फक्त ऑन साईडला टर्न केलाय, शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फॉर्मलिंग झालेत, परंतु तत्पूर्वी एकच धाव मिळेल फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 3 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवरती आपण जयेशला पाहतोय, एक चांगला गोलंदाज आहे कारण चांगली गोलंदाजी तो सातत्यानं करत असतो. याही मॅचमध्ये अगदी पहिलं षटक टाकण्यासाठी त्याच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधारानं आणि एक चांगली गोलंदाजी. अगदी सुरुवातीच्या दोन चेंडूवर अगदी खोलवट टप्प्याचे चेंडू आणि तदनंतर आपण वैविध्यपूर्ण विविधता त्याच्या माध्यमातून पाहिली आहे जयेश. बस पाहिलं तर स्क्वेअर रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी शॉर्ट फाईन लेग क्षेत्राला चेंडू भेदून बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार येतोय विशाल पाटीलच्या बॅटमधून. खर
खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू, लाईन खराब होती, अगदी लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली, जबरदस्त फटका, नजाकत, कलात्मक क्रिकेट पाहायला मिळाला विशाल पाटीलच्या माध्यमातून. आणि चार धावा आल्या, या चार धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 7 या आकड्यावर. विशाल पाटील संघाचा कर्णधार आहे, अगदी जबाबदारीनं खेळावं लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल विशाल पाटीलला. या मॅचमध्ये कोलवटापर्यंत चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळले तर अगदी मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचते. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, चुकी झाली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवरती, गुणतालिकेवरती जाऊन पोचली आहे बिनबाद 9 या आकड्यावर. चांगली सुरुवात केली आहे या मॅचमध्ये पतु पॅकर्स संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजानं. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेटनं गोलंदाज तयार. पाहिलं तर जबरदस्त हुकचा फटका, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बॉल चाललाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधून. अजून एक येतोय धमाका. थँक्यू. अगदी अखुट बॅट चेंडू होता, चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. जबरदस्त फटका विशालच्या बॅटमधून आलाय. जयेश पुन्हा एकदा याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस, मात्र चांगलं कमबॅक केलंय जयेशने या चेंडूवर. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अगदी 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना पतू पॅकर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे बिनबाद 13 या आकड्यावर. आणि ज्यावेळी गोल्डन स्टार संघ खेळत होता ना, तेव्हा पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. अगदी चांगली सुरुवात केली आहे या मॅचमध्ये या संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच एक जबरदस्त क्रीडास्पर्धा आपण पाहतोय. अभिमन्यू स्पोर्ट्स जूचंद्र अर्थातच अमित पाटील दादांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडास्पर्धा अर्थातच आमदार चषक 2023 आपण पाहतोय. आखीव रेखीव असं आयोजन, अगदी नीटनेटकं असं मैदान, खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं या मैदानाला. अगदी पहिल्या दिवसामध्ये NCAच्या माध्यमातून संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. जबरदस्त स्पर्धा, कौतुकास्पद क्रीडास्पर्धा अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल गोल्डन स्टार या टीमला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या, जयेशच्या विरोधात आक्रमण केलं गेलं. विशालचं कौतुक करावं लागेल, चांगली बॅटिंग करतोय. आणि एका बाजूला हितेश भोईर देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिलेत या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट. कारण 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये तब्बल 5 षटकामध्ये. आणि जी सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात मिळाली आहे. आता मात्र येणाऱ्या गोलंदाजावर देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण आलाय, अजून एक चांगला गोलंदाज. परंतु इथे कागदपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे, खरी गुणवत्ता तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागते. अगदी प्रवीणला देखील आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य या मॅचमध्ये आपल्या संघासाठी अगदी दाखवावे लागेल. हितेश पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. हितेशनं देखील या मॅचमध्ये आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. परंतु एका बाजूला विशाल पाटील अक्षरशः बरसलाय, 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील पाहिलेत आपण पहिल्या षटकामध्ये. जास्त वेळ दौडू नका, फास्ट खेळा, वेळेचं नियोजन करा, कारण खूप जास्त ऊन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण सध्याच्या घडीला मार्च हिटिंग आपण पाहतोय. गोलंदाज प्रवीण राईट आर्म राऊंड विकेट ना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो हितेश भोईरला. जास्त वेळ दौडू नका मित्रांनो, पहिला सामना सुरू झालेला आहे आणि अगदी 5 षटकांचे आपण सामने पाहतोय. आणि अगदी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे, कारण खूपच जास्त वेळ खर्च झाला आहे आतापर्यंत या मॅचसाठी. प्रवीण राईट आर्म राऊंड विकेट ना हितेश साडी. यावेळेस पहिला तर बॅटची एज लागली आहे, बॉल चाललाय डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या जवळ, त्या ठिकाणी 57 पोहोचतोय. अगदी पायाचा वापर केलाय आणि तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगला फटका होता हितेशच्या बॅटमधून आला होता, परंतु 57 कौतुक करावं लागेल. अगदी चांगलं शतरक्षण आणि 3 धावा मिळाल्या. या 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 16 या आकड्यावर. चांगली बॅटिंग, जबरदस्त अशी सुरुवात झाली आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपला ना, तेव्हा अगदी चांगला आत्मविश्वास या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि या दोन्ही फलंदाजानं अगदी आपले इरादे स्पष्ट केले. त्यांची देहबोली आणि त्यांचा आविर्भाव पाहून अगदी असं वाटतंय की त्यांच्यासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे.
नक्कीच या स्पर्धेसाठी आपण जीटीसी लाईव्ह पाहतोय आणि या जीटीसी लाईव्हला या स्पर्धेसाठी यूट्यूबचं जी वाहिनी पाहतोय आपण ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे दीपकजी पांडुरंगजी पाटील दादांच्या माध्यमातून आणि दादाचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय कारण खूप चांगलं कार्य या स्पर्धेसाठी त्यांचं पाहतोय कारण यूट्यूब लाईव्हचा सर्व खर्च त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत नक्कीच आपण अगदी ट्रॉफीज पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय निखिलजी पाटील सागरजी भोईर दीपेशजी पाटील आणि तसेच कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत आम या स्पर्धेचे प्रमुख दाते त्यांचं नक्कीच आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण आलाय स्ट्राइकिंग एंडला पाहतोय हितेश भोईरला पहिला तर अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाते स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती चांगली सुरुवात चांगली भागीदारी या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळाली अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या दोन्ही फलंदाजाचा आविर्भाव आणि देहबोली पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली खूप महत्त्वाचा सामना आहे पतू पॅकर संघासाठी कारण एखाद्या स्पर्धेचा अगदी पहिला सामना आपण खेळतो ना तेव्हा तो जिंकणं फार गरजेचं असतं इथे मात्र पतू पॅकर्सला चांगलं कार्य करावं लागेल चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु गोल्डन स्टार संघ देखील चांगला संघ आहे प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे पाहिलाय यस समोर सापडलाय पाचीच्या स्वरूपात विशाल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन पहिला धक्का टीम पतू पॅकर्सला या मॅच मध्ये बसलाय विकेट डावून अगदी समोर सापडलाय विशाल पाटील पायचीच्या स्वरूपात बाद झालाय पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अगदी सचिन सांगेकर सरणा आणि एका बाजूला ललित भोईर सरणा पाहतोय अगदी समोर सापडला होता स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू खाली राहिला होता परफेक्ट अगदी यष्ट्यांवर चेंडू आदळला असता अगदी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रवीणच्या माध्यमातून फलंदाज विशाल पाटील अगदी बाद झालाय संघाचा कर्णधार बाद झालाय न्यू बॅटर आर्यन भोईर मैदानावर दाखल होतोय या ठिकाणी पहिला धक्का टीम पतू पॅकर्सला या मॅचमध्ये प्रवीणचं कौतुक करावं लागेल कारण चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेटनं आर्यन भोईरसाठी पहिला तर जागा बनून शो करण्याचा प्रयत्न अगदी चेंडू मात्र जाते इन टू द गॅप दोन शतरक्षकाला भेदून बॉल चाललाय डीप थर्ड बॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी स्ट्राइक फटका फलंदाज आर्यन भोईरच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय अगदी फ्लाइंग स्लीपला आणि शॉर्ट थर्ड मॅनला भेदून हा चेंडू मात्र गेलाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी एफर्ट्स जरूर लावण्याचा प्रयत्न शतरक्षकाने केला होता परंतु नियंत्रण अजिबात नव्हतं आणि बॉल गेलाय 4 धावांसाठी चांगला फटका आर्यन भोईरच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेटनं यावेळेस पहिला तर फॉरवर्ड डिफेन्स खेळलेत अगदी चेंडूला धकलले ऑफ साईडला आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 48 धावांचा आव्हानाचा पटला गरज असताना पतू पॅकर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1/24 या आकड्यावर
पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खीळ लावण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता प्रवीणचा, परंतु आर्यन भोईरच्या बॅटमधून जो चौकार आला ना कुठेतरी धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अगदी गोल्डन स्टार्स संघाने मात्र सुरुवातीच्या दोन षटकामध्ये तब्बल 22 धावा केल्या आणि ते मात्र पथू पायकर संघ थोडासा पुढे आहे. अगदी 24 धावा आतापर्यंत त्यांच्या धावपलकावर आपण पाहतोय. या षटकामध्ये प्रवीण यानं 11 धावा खर्च केल्यात. आपल्याकडे वेल आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पहिल्या दोन षटकामध्ये आपण 24 धावा पाहिल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत. तो पॅक असला या मॅचमध्ये. अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल गोल्डन स्टार टीमला हा सामना जिंकण्यासाठी, कारण या षटकामध्ये जर कमी धावा आल्या ना तर नक्कीच थोडासा दबाव पाहायला मिळेल पतू पॅकरच्या संघासमोर, कारण अगदी पतू पॅकर संघाची गोलंदाजी चांगली राहिली होती. कारण पतू पॅकरच्या गोलंदाजानं अगदी खूप कमी धावा दिल्या होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा, तदनंतर 8 धावा, तदनंतर 7 धावा आणि तदनंतर 5 आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. परंतु ते गोल्डन स्टार या टीमला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हर्षदला आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आर्यन भोईरला. आतापर्यंत आर्यन भोईरनं 2 चेंडूचा सामना केला आहे आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 5 धावा आपण पाहतोय. हर्षद वनगा कोलवटापर्यंत चेंडू होता, एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय अगदी वाईट ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. हर्षद वनगा बॉलिंग फ्लॅग वरती आलाय. अगदी पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. खोलवटापाचा चेंडू होता, खूप चांगला स्ट्रोक आपण आर्यन भोईरचा पाहिला. अगदी समोरच्या दिशेने खेळले होते, चांगली बॅटिंग करतोय आर्यन भोईर आतापर्यंत या मॅचमध्ये, कारण त्याच्या बॅटमधून आपण 7 धावा पाहतोय. अगदी अष्टपैलू खेळाडू आर्यन भोईरला आपण पाहतोय. यावेळेस वन डाऊन लागलाय बॅटिंग करण्यासाठी गोलंदाज हर्षद वनगा. आज पाहिला तर चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. इथे मस्तकाला दस्तक देऊन बॉल चाललाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार येतोय आर्यन भोईरच्या बॅट मधून. थँक्यू. तर नक्कीच एक जबरदस्त कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय आर्यन भोईरच्या बॅटमधून. अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल गेलाय अगदी डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या 2 पोचली आहे 30 या आकड्यावरती. हर्षद वनगाच्या विरोधात देखील आक्रमण केलं गेलं या मॅचमध्ये, कारण चांगली बॅटिंग करतोय आर्यन भोईर एका बाजूला आणि एका बाजूला आपण हितेश भोईरला देखील पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. त्यास पाहिला तर फ्लिक ऑफ द रीज चेंडूला बिरकावलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या बाहेर 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक आर्यन भोईरच्या बॅट मधून येतोय. अजून एक धमाका. ऑलराइट लेडीज एंड जेंटलमेन लेट मी सी एवरीबॉडीज हैंड्स अप इन द एयर. काय जबरदस्त फटका, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. फ्लिक ऑफ द रिच चेंडूला फ्लिक केलाय अगदी पाठवलाय 7 धावांसाठी षटकार. जबरदस्त अफलातून फटका आर्यन भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय.
प्रवीण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय, हर्षदला पाहतोय. यावेळेस पहिला तर मिस टाइम फटका शत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग इथे खराब होती परंतु चेंडूची फेकी खराब आणि तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केल्या जातील. या दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती धाव पुस्तकावरती जाऊन पोचली आहे 38 या आकड्यावर. चांगली बॅटिंग अक्षरशः बरसलाय. आर्यन भोईर चांगली बॅटिंग करतोय, सुरुवातीला आला होता पहिल्या चेंडूवर चौकाराला, तदनंतर एकेरी धाव दुहेरी धाव आणि तदनंतर मात्र मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहतोय. सात चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात या मॅचमध्ये. यावेळेस देखील विकेट केलाय, शतरक्षक आहे तिथे, तिथे देखील खराब शतरक्षण, मस्त कला दस्तक, अजून एक चांगला फटका. आर्यन भोईर अक्षरशः बरसलाय, बॉल गेलाय सीमार रेषा पार, सात धावांसाठी षटकार. या सात धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 44 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद. इथे देखील पाहिला तर चांगला चेंडू होता, बॅटची एज लागली आहे अँड टेकन फलंदाज बाद. आर्यन भोईर बाद होतोय, चांगली बॅटिंग केली आहे बाद होण्यापूर्वी. अगदी आठ चेंडूमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या फलंदाज बाद. नक्कीच आर्यन भोईरचं कौतुक करावं लागेल, एक चांगली खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली. अगदी बॅटची एज लागली, पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि अगदी मैदान सोडलं. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जोपासली जाते, एकात्मता दाखवली जाते आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना त्यालाच क्रिकेट म्हणतात. अगदी आर्यन भोईरनं अगदी एक चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्ती या मॅचमध्ये दाखवली, कारण पंचाच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि मैदान सोडलं. सचिन तेंडुलकर सरांची नक्कीच आठवण करून दिली. आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या तर 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्षद वनगा या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक चौथा बॉलिंग ट्रॅकवरती निशांत आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. हितेश भोईरला अगदी सलामी लागलाय आणि चांगली बॅटिंग करतोय, कारण एकेरी दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिली. निशांत यावेळेस पाहिला तर पहिलाच बॉल अगदी बॅटची एज लागली आहे. यावेळेस पाहिलं तर फ्लाइंग स्लीपमध्ये खराब शतरक्षण, बॉल जातोय डीप थर्ड बॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी आणि पंचांकडून नो बॉलचा देखील इशारा आणि ते सामना फिनिश केलाय फलंदाज हितेश भोईरनं. कॉंग्रेच्युलेशन पतू पॅकर जुचंद्र, हार्ड लक टफ लक गोल्डन स्टार्स.